त्यानंतरची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी आधीच राजीनामा दिला त्यांना पुन्हा मुख्यमंत्री कसं काय बनवू शकतो असा प्रश्न सर न्यायाधीशांनी आता उपस्थित केलेला आहे सत्ता संघर्षावरची जी सुनावणी आहे त्या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आहे आणि ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जातोय न्यायाधीशांनी ठाकरे गटातले जे वकील आहेत सिंघवी यांना या संदर्भातले काही सवाल विचारलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी आधीच राजीनामा दिला त्यांना पुन्हा मुख्यमंत्री कसं काय बनवू शकतो असा प्रश्न सरन्यायाधीशांनी आता उपस्थित केलाय अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत तिला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत प्रशांत सुनावणीमध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरचा युक्तिवाद सुरू आहे काय सांगता येईल सविस्तर याबद्दल महत्वाचं म्हणजे आज सकाळपासूनच खास करून युक्तिवाद सुरू आहे प्रतिवाद सुरू आहे कपिल सिब्बल यांनी प्रतिवाद सुरू केला त्यानंतर लंच नंतर अभिषेक म्हणून सिंघवी यांनी आपला प्रतिवाद सुरू केला आणि आता साधारणतः प्रतिवाद जो आहे सो जिसे ने ना ने तो संपण्याच्या देशाने मार्गक्रमण करत असताना एक निरीक्षण खास करून कोर्टाने नोंदवलेलं आहे त्यात त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणी आधीच राजीनामा दिला त्यांना पुन्हा मुख्यमंत्री कसे काय बनू शकतो असा सवाल सरन्यायाधीशांनी विचारलेला आहे त्यावर त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे का त्यांनी अभिषेक म्हणून सिंग यांनी उत्तर त्यांनी स्पष्ट केलं की त्यांनी म्हणाले की उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणी आधीच राजीनामा दिला त्यांना आम्ही पुनर्स्थापित कसे काय करू शकतो असा सवाल जेव्हा धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश त्यांनी केला तेव्हा त्यावर उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करायची नाही अशी आमची मागणी नाही असं त्यांनी स्पष्ट केलं स्थिती जसे ते जैसे ते तसे करा जशी आणि तशी ठेवण्याची प्रयत्न करा अशी ही मागणी त्यांनी केली आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या पार्श्वभूमीवर की सुनावणी अजूनही सुरू आहे आणि सुनावणीमध्ये अनेक वेगवेगळे महत्वाचे मुद्दे पुढे येत आहे आणि त्यामध्ये जर बघितलं तर एक प्रकारे ही सुनावणी खास करून जे राज्यपालांच्या भूमिकेवरती सोबतच जर बघितलं तर ज्या पद्धतीनं भूमिका उठवली राज्यपालांनी त्याच्या संदर्भात देखील ही चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये युक्तिवाद करताना एक प्रकारे प्रयत्न असा आ, आ, आहे की यातून कुठंतरी यातून तरी ज्या पद्धतीनं प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न एकतर यातून जी परिस्थिती आहे तसे तश तसे परिस्थिती करण्याची पर मागणी ते अभिषेक मनुसिंघवी करताय आणि यातून एक प्रकारे हे स्पष्ट होत आहे की आता जवळपास आज सुनावणी संपण्याच्या दिशेनं आहे पण साधारणतः चार वाजता कोर्टाचं चा कामकाज बंद होईल त्यापूर्वीही सुनावणी संपते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे पण अभिषेक मनु मनुसिंघवी यांना निश्चितपणे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की त्यांनी लवकरात लवकर सुनावणी संपवावी कारण की त्या संदर्भात निश्चितपणे स्पष्ट करण्यात आलं होतं की आजच आम्हाला सुनावणी संपायची आहे आणि घटनापीठाने ह्या प्रकारच्या सूचना पूर्वीच दिल्या होत्या स्टुडिओ बर प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण डिलीट त्याबद्दल आप यासंदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाऊन